धक्कादायक बातमी आहे. संतोष पोळ यांना सहा खून केल्याचं उघड झाल्यानंतर संतोषचे अनेक कारनामे उघड होत आहेत. पोळ संबंधित आणखीन चार जण बेपत्ता असल्याची तक्रार आहे. वाई पोलीस स्टेशनमध्ये आणखीन चार नातेवाईकांनी संतोष पोळ विरोधात तक्रार दाखल केली आहे. चार जण बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. त्यात संतोष गावंडे, श्यामराव दुधाने, दीपाली सणस, रमेश पवार अशी गायब असलेल्या घटनेची नावं आहेत. संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्राची चौकशी केली. सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच अवैधरित्या किडनी विकण्याचं रॅकेटही असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीनं तपास करण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत. वाई येथील संतोष पोळ या बोगस डॉक्टरनं सहा खून केल्याचं उघड झाल्यानंतर संपूर्ण वाईबरोबर सातारा जिल्हा हादरून गेलेला आहे. यानंतर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी काल रात्री अनेक ठिकाणी छापे टाकून याचबरोबर नातेवाईक असतील आणि त्यांचे मित्र असतील आणि काही दोन डॉक्टरनासुद्धा अशा सहा जणांना चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग याचबरोबर सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे सातारचा, या ठिकाणी काल रात्री उशिरा या ठिकाणी संतोषला आणण्यात आलं आणि कसून चौकशी करण्यात आली. याचबरोबर जे दोन डॉक्टर आहेत वाईमधील आणि त्याचे मित्र जे आहेत त्या सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याचबरोबर किडनी रॅकेटचं जी आहे हे किडनी रॅकेटसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी जवळजवळ सहा पथके तयार केलेली आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी ही पथकं रवाना झालेली आहेत. यानंतर आज देखील वाई शहरामध्ये जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, ज्या ठिकाणी संतोष काम करत होता, ज्या ठिकाणचे संतोषचं जाणं येणं होतं, या ठिकाणीसुद्धा कसून चौकशी केली जात आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. आणि जे काही चौघजण बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक काल पोलिसांकडे गेले होते, त्या संदर्भात सचिन दुधाणे म्हणून आपल्या बरोबर आहेत. सचिन, आपण सांगा की ज्या तऱ्हेनं एकूणच आपले वडील बेपत्ता झाले आणि त्यानंतर आपण पोलीस तक्रार केली होती का, आणि संतोष पोळशी त्यांचा कसा संबंध होता? कसं होतं, वडील गेलेले आमचे 5 वर्ष झाली, 5 वर्ष पूर्ण झाली 15 ऑगस्टला. तर आम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळेला कंप्लेंट केली होती. ज्या हद्दीतलं हे झालेलं ते हद्दीत आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनला. अच्छा. आणि आता मग प्रकरण आलं तर मग आमच्या पण लक्षात आलं की आमचे पण पटवडे जर फॅमिली डॉक्टर आहेत आमच्या घरच्यांचे कुठलाही आजार विजार असतात तर तिकडे पाहिजे. अच्छा. त्यामुळे ते त्यांच्या वडिलांचे आणि पोळांचे काही संबंध असतील ते काय मला माहित नाही, पण आमचे फॅमिली डॉक्टर म्हणले की तेच कुणाचं घरात काय झालं की त्यांच्याकडे जायचं. अच्छा. असं असायचं. त्यामुळे आता एवढं प्रकरण चालू झालं. आता आम्ही वडिलांना एवढं वर्षी सोडतोय तर कुठं काय नाही म्हणजे आम्ही म्हणलं की ते करू, ते सुद्धा हे करून बघू. अच्छा. तर हा संतोष पोळ हे हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? त्यांच्या तो एकूण डॉक्टर कसा होता? नाही, तसं काय एवढं माहित नाही मला. त्यांच्या स्वभावाविषयी किंवा ते कशा प्रकारचे डॉक्टर होते या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? नाही नाही मॅडम, काय माहिती नाही. अच्छा. केवळ आपल्या फॅमिली डॉक्टरनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्याकडे आपण गेला होता. मात्र तरी पण आता तुमच्या कसं लक्षात आलं की हा संतोष पोळ असू शकतो आपले वडील बेपत्ता होण्यामागे? अगदी बरोबर आहे. तर याआधी आपण पोलिसांशी बोलला होतात का या संदर्भात? 5 वर्षांपासून पोलिसांनी आपल्याला काय उत्तर दिलं होतं? नाही, त्याच्या आधी काही बोललो नव्हतो पोलिसांबरोबर त्या डॉक्टर संबंधात. पण मी वारंवार जाऊन विचारायचो पोलीस स्टेशनला की बाबा आमचे वडील अटेंडिंग झाले, कुठं काय गावतोय का, कुठं काय होतंय का, डॉक्टर बद्दल नाही काय बोलणार. अच्छा. पण संतोष पोळ या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, परंतु केवळ आपल्या वडिलांचा संबंध होता असं आपल्याला वाटतंय? हा, कारण आमचे म्हणजे कसं आमच्या घरातल्या बहिणींच्या डिलिव्हरी, माझ्या वाईफची डिलिव्हरी, माझ्या भावाची, हे सगळे डिलिव्हरी पण म्हणा किरकोळ काय ऑपरेशन असतील तर बऱ्यापैकी आमच्या घरातलं सगळं तिथंच होतं. अगदी खरं आहे. सचिनजी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सचिन दुधाणे
यांचे वडील 5 वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते आणि त्यांच्या एक लक्षात आलं, त्यांच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं होतं की संतोष पोळ यांनाच भेटा म्हणून, आणि ज्या तऱ्हेनं एकूणच आता प्रकरण सगळं समोर येत आहे तेव्हा यांचा खास करून संशय आता संतोष पोळवर आहे, त्यांचे वडील बेपत्ता होण्यामागे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.